दरम्यान या कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज झालेला आहे चंद्रभागेचा काठ चंद्रभागेचा वाळवंट सुद्धा सज्ज झालेला आहे चंद्रभागेच्या तीरावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी तो आपण पाहूया कार्तिकी सोहळ्यासाठी हा भक्तांचा अथांग जनसागर चंद्रभागेवर लोटलेला आहे कार्तिकीचं पवित्र स्नान करून घ्यायचं आणि मग विठ्ठला ज्या दर्शनाला लागायचं ही वारकरी जी साप्रदायची परंपरा आहे त्यानुसार हजारोच्या संख्येनं भाविक आता चंद्रभागा स्नानाला आलेले आहेत काही दिवसापूर्वी चंद्रभागेत उजनीतनं सोडलेलं पाणी होतं ज्यामुळं भाविकांना सुरक्षित स्नान करता येत नव्हतं मात्र एबीपी माझाच्या इम्पॅक्टनंतर प्रशासनाने उजनीतनं सोडण्यात येणारं पाणी थांबवलं आणि त्यानंतर आता भाविकांना या चंद्रभागेमध्ये सुरक्षित आणि मनमुराद पवित्र स्नानाचा आनंद घेता येतोय आज हजारोच्या संख्येने हे सर्व भाविक इथं जमलेले आहेत आज कार्तिक शुद्ध दशमी आहे उद्या कार्तिकी एकादशी आहे आणि त्यामुळंच भाविक या चंद्रभागा स्नानासाठी आलेले आहेत बहुतांश भाविक इथं दर्शन घ्या चंद्रभागा स्नान केल्यानंतर दर्शन रांगेत लागतात जिथं त्यांना उद्या दुपारपर्यंत किंवा प उद्या संध्याकाळपर्यंत दर्शनाची वेळ येते त्यामुळं आत्ताचं स्नान करून भाविक दर्शना रांगेत लागतील आणि उद्या त्यांना कार्तिकी एकादशीला दुपारनंतर किंवा संध्याकाळी दर्शन मिळू शकणार आहे चंद्रबागेवरून कॅमेरामॅन सचिन जाडेसह सुनील दिवाणी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट